बोलवायचे वाघोबा माता घ्या म्हटलं तुमच्या बापाला बोलवून माझ्या बापाचा जर नाव काढत तर धक्क्यात शेमूर काढी मर तुम्ही सारखं तर आगाला कशाला जाताय मग तुम्ही माझ्या आई बापाकडे कशाला जाताय वाघोबा अहो तुमच्या एकट्याचा बाप कुठे आहे ती सगळ्यांचाच बाप आहे ती सगळ्यांचा बाप हां सगळ्यांचा बसलेले उभा राहिलेले आलेले चाललेले झोपलेले सगळ्यांचा बाप पप्पा हां सगळ्यांचा पप्पा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत श्री मल्हारी मार्तंड खंडेराय आपला पप्पा आणि मम्मी मम्मी म्हणजे तुळजापूरची आई अंबाबाई आई अंबाबाई ही मम्मी मम्मी आली आता कोणाला पाहिजे पप्पा आला पाहिजे पप्पा कसा आला पाहिजे मम्मी सारखं नाव जुन्या जमान्यामध्ये नवऱ्याला काय म्हणायच्या बाया काय म्हणायच्या जुन्या जमान्यामध्ये महिला नवऱ्यांना काय म्हणायच्या आलं बाई राया वर वा चाल बाई राया या बाई राया जेवा बाई राया असं म्हणत होत्या असं म्हणायच्या पहिल्या बाया आणि आताच्या आताच्या बाया काय म्हणतात माहित आहे का काय म्हणतात म्हणलं अरे सुरेश तू जेवणार आहेस का जुन्या जमान्यामध्ये बाया काय म्हणतात म्हणून नवरी बाई मनमनामध्ये काय म्हणतात काय म्हणतात म्हणलं लगभग लगभग माझ्या रायाची काय करावं बाई पण राया घेऊन काय आले काय आले रायाना आणि गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची आली चोरल्या बायाची गाडी घुंगराची आली चोरल्या बायाची भाया
हौस मल्हारी रूप पायाची गरजी जुरी जायाची चला बनला लवकर आणि गाडी घुंगराची गीत गायाची गरजे जुरी जायाची जरा मन जावा म्हणलं आणि